नमस्कार मित्रांनो, मी आहे आर के. आणि तुम्ही बघू शकता आजचं मार्केट ज्या लेवल सांगायचा प्रयत्न केला होता, खूप स्ट्रॉंगली असा एक स्ट्रॉंग सपोर्ट होता 25,250 चा. सो काय मार्केटमध्ये मुवमेंट नाही मित्रांनो, खूप फ्लॅट असं मार्केट जात आहे. गॅप अप तर ओपनिंग दिली, टोटल साईडवेज जात मार्केटने मुवमेंट करायचा प्रयत्न केलेला आहे. निफ्टीमध्ये बघू शकता, बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम सिच्युएशन, फाईन निफ्टीमध्ये सुद्धा सेम सिच्युएशन, टोटली असं साईडवेज जाण्याचा प्रयत्न केला मित्रांनो मार्केटनी. अपसाईडला जाईल असं व्ह्यू होता, जो अपसाईडला गेलं बट ज्या रेंजनी ज्या स्पीडनी जायला पाहिजे होतं तसं झालेलं नाही मित्रांनो. बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघू शकता सुपर अशा लेवल सांगायचा प्रयत्न केला होता. आज एक्सपायरी देखील होती मिड कॅपची मित्रांनो, त्याचा देखील ॲनालिसिस सांगायचा प्रयत्न नक्कीच केला होता मी. बट खूपच एवढं जर का फ्लॅट मार्केट जात असेल, प्रीमियम वाढत नसतात मित्रांनो, इथे फक्त शॉर्ट सेलिंगलाच प्रॉफिट होत असतो. आणि इथे बघायला गेलो आपण तर मार्केटच्या मुवमेंट तर स्ट्रॉंग होत्याच, अशा सुपर अशा की मार्केटमध्ये मुवमेंट येईल असं वाटलं. नवीन वीकची सुरुवात झाली आज पॉझिटिव्हलीच, बट टोटली फ्लॅट मार्केट. इथे प्रीमियम सगळे डिके होऊन जातात मित्रांनो, तिकडे ना कॉलवाल्यांना पुटवाल्यांना दोघांनाही प्रॉफिट, हा गोष्ट जरा कमीच बघायला मिळतो. चला वेळ न घालता करूयात स्टडी, काय असेल उद्याचं मार्केट, कशा पद्धतीने मार्केटचे मुवमेंट असेल. सेलिंग प्रेशर खूप स्ट्रॉंगली दिसतंय, उद्या छोटा मोठा गॅपडाऊन होण्याचे चान्सेस, सेलर लोक स्ट्रॉंगली ॲक्टिवेट झालेले आहेत मित्रांनो. ओपन इंटरेस्ट बघायला गेलो, स्ट्राईक प्राईस येऊन थांबलेली आहे 25,350. पीसीआर रेशो क्रिएट होतं 0.18. चान्सेस टू बी हाय की छोटा मोठा गॅप डाऊनचे सिच्युएशन दिसतात. 25,300 जे स्ट्रॉंग सपोर्टिंग लेवल दिसते त्याच्या खाली मार्केट येण्याचे प्रयत्न नक्कीच करेल मार्केटचा. बँक निफ्टीमध्ये बघूयात काय लेवल असतील. एक रजिस्टर्ड लेवल आहे 51,700. पीसीआर रेशो क्रिएट होते 0.22. चान्सेस टू बी हाय की 51,500. पीसीआर रेशो क्रिएट होते 0.55. थोडासा सेलिंगचं प्रेशर इथे पण बघून येतो. सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी काय होईना मार्केट फॉल देईल असाच एक दिसतो. फाईन निफ्टीची एक्सपायरी असणार आहे उद्या मित्रांनो 23,800. पीसीआर रेशो क्रिएट झाला 0.22. चान्सेस टू बी हाय की छोटा मोठा रिव्हर्सलच घेणार आहे फाईन निफ्टी सुद्धा. मिड कॅपमध्ये तर आजच थोडासा रिसेलचा प्रयत्न करायला बघायला मिळाला. 13,150 स्ट्रॉंगली सपोर्टिंग लेवल क्रिएट होते, त्या लेवलपर्यंत मार्केट रिटेस्ट होऊ शकतं. 0.95 अशा पद्धतीनं पीसीआर रेशो क्रिएट झालेला आहे मित्रांनो. आठवड्याचा व्ह्यू बघायला गेलो आपण तर एक स्ट्रॉंगली गॅप अप दिलंय, पॉझिटिव्हच व्ह्यू दिसतो असा, बट सेलिंग प्रेशर वाढत चाललेला आहे मित्रांनो. फाईन निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये, फाईन निफ्टीमध्ये सगळ्यांमध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर इन्क्रीज होताना दिसतंय. इवन आज एंट्रीसुद्धा प्रिडिक्ट केली होती मित्रांनो अशी अप ट्रेंड जाईल, वर जाईल, बट त्याने त्याचा स्टॉप लॉस हिट करून साईडवेज गेलेला आहे पूर्णपणे मार्केट आजचं. फाईन निफ्टीमध्ये ब्रेकआउट दिला होते मित्रांनो या ट्रँगल पॅटर्नचा आणि टोटल सस्टेन करतं. छोटा मोठा हाय लावेल असा एक व्ह्यू दिसतोय, बट गॅपडाऊनचे चान्सेस स्ट्रॉंग दिसत आहेत मित्रांनो. इथे बँक निफ्टीमध्ये तर बघू शकता जी साईडवेज पट्टी दिली होती त्याच लेवलमध्ये मार्केटने आज अख्खा दिवस साईडवेजच गेलेलं आहे बघू शकता. पूर्णपणे मार्केटमध्ये मुवमेंट अजूनही आली नाही आहे असंच म्हणू शकतो मित्रांनो हे मार्केटच्या मूव्ह बघून. सो असा हा व्ह्यू दिसतो. व्हॉट्सअपचा ग्रुप देखील आहे मित्रांनो, लाईव्ह मार्केटचे अपडेट मी देतच असतो. जॉईन केला नसेल ग्रुप नक्की जॉईन करा. ग्रुपची लिंक तुम्हाला वरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली, वरती कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेले आहेत मित्रांनो, जॉईन करू शकता. चला जास्त वेळ न घालवता व्ह्यू सांगतोय तुम्हाला मी. अपसाईडचे चान्सेस थोडेसे कमी झालेले दिसत आहेत मित्रांनो, सेलिंग प्रेशर वाढतोय. सुद्धा एक छोटा मोठा जर का गॅपडाऊन झाला तर एक स्ट्रॉंग लेवल आहे आपली 13,150 ची. तो जर का ब्रेक केला तर मित्रांनो 13,000 पर्यंत फॉल देईल. बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघूयात काय सिच्युएशन क्रिएट होते. तर बँक निफ्टीमध्ये जर का बघायला गेलो आपण, सो प्रेशर दिसते सेलिंगचं थोडंसं आणि एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल दिसते आपली 51,300 ची. ती जर का ब्रेक केली तरच डाऊन साईडच्या लेवल्स 51,000 पर्यंत हा 300 पॉईंटचा थोडासा सेलिंग प्रेशर इथेही बँक निफ्टीमध्ये बघायला मिळेल. वरचा लेवल मी कमी करतोय कारण की आज वरच जाण्याचा व्ह्यू होता. नवीन हाय देखील दिलंय मार्केटने आजचं नवीन ओपनिंग सोमवारच्या दिवशी, बट सेलिंग प्रेशर हळूहळू इन्क्रीज होताना दिसतोय. एक स्ट्रॉंगली रजिस्टन्स सपोर्ट दिसतोय जवळपास 23,590-23,600 म्हणू शकता तुम्ही. आणि वरच्या साईडला हा स्ट्रॉंगली रजिस्टन्स हाच असणार आहे जिथे की 23,765. ओके, ही लेवल जर का ब्रेक केली त्याने तर नक्कीच एक चांगलं सेलिंग प्रेशर बघायला मिळेल. 23,300 पर्यंत तरी हा कंटिन्यू सेलिंग प्रेशर आपल्याला नक्कीच बघायला मिळेल मित्रांनो या रेंजपर्यंत. ओके, मेन इंडेक्स आहे निफ्टी, बघूयात काय म्हणतंय निफ्टीचं मार्केट. ओके, सुपर अशा लेवल्स आहेत आणि स्ट्रॉंगली बघायला मिळाली लेवल तर लक्षात येईल आपल्या.
स्ट्रॉंग सपोर्ट इथं 25,000 तयार होतोय. नक्कीच एक चांगला रिटेस्ट करेल या लेवलवर मार्केट, असाच एक व्ह्यू. सपोर्ट एक लावून दिलेला आहे इथे मित्रांनो, जवळपास जवळपास 25,250 हा सपोर्ट ब्रेक केला तर या रेंजवर मार्केट नक्की. अपसाईडचा व्ह्यू नाही आहे, संपत चाललेला आहे, सेलिंग प्रेशर कधीही येऊ शकतं मार्केटमध्ये आणि सेलिंग प्रेशर स्ट्रॉंग येणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीचे उद्याचं मार्केट असणार आहे. उद्या फाईन निफ्टीची एक्सपायरी आहे मित्रांनो. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या सकाळी 9 ते 10:30 लाईव्ह मार्केट सेशनला, सुद्धा आपण एक एंट्री प्रिडिक्ट करायचा प्रयत्न नक्कीच करूयात मित्रांनो. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.